टोले जंग इमारती लोकलचा आवाज लोकांची वर्दळ आणि समुद्राच्या लाटांचा आवाज मुंबई काहीशी अशी अनेक स्वप्न घेऊन देशभरातून लोक या शहरात येतात म्हणून ड्रीम सिटी हे बिरुद मुंबई मोठ्या तोऱ्यात मिरवते काहीतरी बनायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या प्रत्येकाचं एक स्वप्न मात्र कॉमन असतं ते म्हणजे मुंबईत स्वतःची जमीन असणं स्वतःच घर असणं पण ती मुंबई आहे तिथले नुसते प्रॉपर्टी प्राइस रेट्स बघितले की आहे ती पायाखालची जमीन सुद्धा सरकते आणि अनेक त्यांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे प्रयत्न सोडून देतात असे किती पैसे लागतात विचाराल तर एक एकर जमिनीसाठी सातशे सेहेचाळीस कोटी अलीकडे झालेल्या एका प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारातली ही किंमत आहे पण अशा या मुंबईत एक कुटुंब मात्र असं आहे ज्यांच्याकडे तब्बल तीन हजार चारशे एकर एवढी मोठी जमीन आहे या जमिनीचं डेव्हलपमेंट पोटेन्शियल एक लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचं आहे या कुटुंबाचं नाव आहे गोदरेज कुटुंब तेच गोदरेज कुटुंब ज्यांच्या गोदरेज या कंपनीचं मार्केट कॅप एकशे पॉइंट चोपन्न बिलियन आहे गोदरेज कुटुंबाला ही जमीन कशी मिळाली याचा एक भारी इतिहास आहे त्याची सुरुवात होते अठराशेच्या काळात या काळात सुरुवातीला मुंबई शहर फार वेगळं होतं आज त्याचं जे चित्र आहे ते तेव्हा तसं नव्हतं समुद्र किनारी वसलेलं हे छोटसच बेट होतं जंगलाने वेढलेलं होतं मात्र याची प्रगती सुरू झाली जेव्हा ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी पोहोचली तसं ईस्ट इंडिया कंपनीने इथे यावं असंही काहीच नव्हतं मात्र कंपनी सरकार मुंबईच्या भौगोलिक स्थितीवर ऑलरेडी भाळलं होतं ईस्ट इंडिया कंपनी मुंबईत आलीच होती बिझनेस विस्तारायला बिझनेस विस्तारायचा असेल तर त्यासाठी हातात जमीन असणं गरजेचं होतं म्हणून कंपनीने जमीन खरेदी करणं सुरू केलं एका एका ठिकाणी जागा घेत त्यांनी जिथे आज विक्रोळी नाहूर आणि भांडूप वसले ती जागा ही खरेदी केली मात्र तीस वर्षात म्हणजे अठराशे तीस मध्ये त्यांना वाटलं की ही जमीन काही त्यांच्या कामाची नाहीये आणि त्यांनी ती विकण्यासाठी काढली तेव्हा मुंबईमध्ये फ्रामजी बनाजी नावाचे पारशी गृहस्थ राहायचे ते बिझनेसमन होते भारत आणि चीन दरम्यान त्यांचा व्यापार चालायचा विक्रीला काढलेली जमीन त्यांनी खरेदी केली पण पुढे बिझनेसमध्ये आलेल्या काही समस्यांमुळे त्यांनी देखील ही जमीन विकायला काढली बॉम्बे हायकोर्टाद्वारे तेव्हा या जमिनीचा लिलाव करण्यात आला होता यावेळी लिलावात एंट्री झाली ती पिरोजशाह गोदरेज यांची पिरोजशाह गोदरेज म्हणजे गोदरेज कंपनीचे संस्थापक अर्देशीर गोदरेज गोदरेज यांचे भाऊ यांनी जेव्हा ही जमीन खरेदी केली या जमिनीला काही महत्व नव्हतं पण त्यांनी ती विकली नाही हळूहळू मुंबई बदलत गेली इंडस्ट्रीज मुंबईत मूळ धरू लागल्या तसं जमीन मिळणं अवघड होत गेलं आणि जमिनीची किंमत वाढत जाऊ लागली बघता बघता मुंबईच्या प्राईम लोकॅलिटी मध्ये ही जागा समाविष्ट झाली आणि गोदरेज कुटुंब मुंबईतलं सगळ्यात मोठं प्रायव्हेट लँड ओनर झालं आता साहजिक प्रश्न पडतो की गोदरेज कुटुंबाने जमिनीचं काय केलंय तर ही सगळी जमीन गोदरेज यांची असली तरी त्यांना ती पूर्णपणे हाताळता येत नाहीये एकूण जमीन आहे तीन हजार चारशे एकर यातली तीन हजार पन्नास एकर जमीन विक्रोळीत आहे तर तीनशे पन्नास एकर नाहूर आणि भांडूप या ठिकाणी मात्र यातल्या तीनशे एकर जमिनीवर अवैध बांधकाम करण्यात आले म्हणजेच इथे झोपडपट्टी तयार झालीय सतराशे पन्नास एकर जमिनीवर समुद्री वनस्पती वाढल्या आहेत ज्यांना काढता येणं पण कठीण आहे कारण इथे आडवे येत आहेत पर्यावरण संवर्धनाचे कायदे उरलेल्या तेराशे पन्नास एकर जमिनीवर गोदरेज हवं ते करू शकतात आणि त्यानुसार त्यांनी विकास कामं देखील केली आहेत विक्रोळ इथल्या जमिनीवर गोदरेज यांनी गोदरेज सिक्युरिटी गोदरेज इंटेरिओ गोदरेज एरोस्पेस गोदरेज टूलिंग अशा कंपन्या उभ्या केल्या आहेत तर गोदरेज गार्डन इन्क्लेव्ह गोदरेज प्लॅटिनम असे त्यांचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत शिवाय त्यांचं गोदरेज हॉस्पिटलही आहे त्यांनी छोटं आय टी पार्क उभारलंय आणि बाकी जागेवर गोदरेजने त्यांच्या कामगारांसाठी घर शाळा बांधल्या आहेत ज्याला गोदरेज कॉलनी म्हणून ओळखलं जातं हे सगळं उभारून सुद्धा संपूर्ण जमीन कामात येत नाहीये म्हणून कंपनीने उभारलेल्या जमिनीवर अजून प्रोजेक्ट बनवण्याचं ठरवलंय पण इथे कौटुंबिक वाद आडवे येत आहेत है। यात दोन गट पडले गोदरेज प्रॉपर्टीज नावाची कंपनी आदी गोदरेज आणि नादिर गोदरेज यांच्या मालकीची आहे तर गोदरेज अँड बॉईस ही कंपनी स्मिता गोदरेज आणि जमशेद गोदरेज सांभाळत आहेत यातल्या आदी गोदरेज यांना या जमिनीवर विकास कामं करायची आहेत त्यासाठी ते ज्या जमिनीवर झोपडपट्टी आहे ती तीनशे एकर जमीनही रिक्त करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून करत आहे कारण या जमिनीच्या मिळण्याने कंपनीच्या प्रॉफिटमध्ये कित्येक पटींनी वाढ होऊ शकते असं आदी गोदरेज यांचं म्हणणं तर दुसरीकडे आहेत स्मिता आणि जमशेद गोदरेज ज्यांना या जमिनीवर विकास कामं करावी असं वाटत नाही त्यांचं आहे की जमीन आहे तशीच राहू द्यायला हवी कारण पर्यावरणीय दृष्ट्या तिचं महत्व आहे जर जास्त डेव्हलपमेंट केली तर त्याने मुंबई शहराच्या पर्यावरणाला हानी पोहोचू शकते गोदरेज कुटुंबातच एकमेकांमध्ये उरलेल्या जमिनीला घेऊन वाद सुरू आहे मात्र यात एक फॅक्ट हा सुद्धा आहे की जर गोदरेज समूहाने या जमिनीवर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट उभारण्याचं ठरवलं आणि त्या त्यांनी अडकलेली जमीन देखील मिळवली तर गोदरेज ग्रुप ग्रुप मुंबईतला सगळ्यात मोठा डेव्हलपर बनू आणि मुंबईतला सगळ्यात मोठा डेव्हलपर ग्रुप असणं म्हणजे काय बाब गोष्ट आहे हे आता वेगळं सांगायला नको नाही का ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका